विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुत्रा या प्राण्याचं चित्र काढणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम खूप आपण सोप्या पद्धतीनं कुत्रा या प्राण्याचं चित्र काढणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम इथे तुम्हाला त्याचं डोक्याचा भाग काढायचा आहे, असा गोल हाफ सर्कलमध्ये, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या तोंडाचा भाग आपण असा गोल काढून घ्यायचा, ठीक आहे. त्यानंतर आता त्याचे आपण डोळे काढूत, डोळे, आणि ते त्याला गोल असे डोळ्याचा आकार. त्यानंतर त्याचा नाक काढायचा असं, त्यानंतर त्याचा तोंडाचा भाग असा, ठीक आहे. त्यानंतर आता कान काढून घेऊ, कान असे मोठे घ्यायचे, दोन्हीचे सेम आले पाहिजे, ठीक आहे. आता त्याचा शरीराचा भाग आपण, गोल घ्यायचा आहे, इथं सोडून घ्यायचं, इथे आपल्याला त्याचे पायाचा आकार घ्यायचं, ते एक दुसरा पाय, ते थोडा जाड, आता त्याचे पंजे काढायचे, ठीक आहे. आता त्याचे पाठीमागचे जे पाय आहेत ते इथे काढायचे, दुसरा पाय इथे काढा, तर त्याची शेपूट आपण अशी काढू. हा झाला आपला कुत्रा. आता आपण याला रंग देणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला ब्राऊन रंग द्यायचा आहे कानाला, परत दुसऱ्या कानाला पण आपल्याला ब्राऊन रंग डार्क द्यायचा आहे. आता आपल्याला त्याच्या शरीराला म्हणजे पूर्ण थोडासा येलो लाईट हलक्या हातानं आपल्याला ब्राऊन रंग, सॉरी येल्लो रंग आपल्याला द्यायचा आहे. पूर्ण येल्लो रंग दिल्यानंतर आपण त्याचा दुसरा रंग ॲड करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आता याच्यात आपण ब्राऊन रंगचा शेड देणार. च्या बाजूबाजून आपण थोडा डार्क रंग देऊन शेडिंग करू शकतो, ठीक आहे. दोन्ही बाजूने आपल्याला शेडिंग करायची. इकडच्या बाजूने पण आपल्याला डार्क ब्राऊन, इकडे पण पायाला पण एका बाजूला डार्क रंग द्यायचा आहे. शेपटीला पण आपल्याला ब्राऊन रंग, आता त्याचं जे नाक आहे ते ब्लॅक रंगाने रंगवायचं, डोळे आपण रंगवलेले आहे, थोडासा
कानाच्या बाजूला पण आपण ते ब्लॅक रंगानं शेडिंग करू. तर बघा आपला कुत्रा हा तयार झालेला आहे. त्याला इथं नखं काढायचे बारीक. आपला कुत्रा तयार झालेला आहे. खाली तुम्ही ग्रीन रंग देऊ शकता. गवतावर तो फिरत आहे किंवा बसलेला आहे. गवत सुद्धा आपण दाखवू शकतो. इथे डार्क ग्रीन दाखवून याला आपण आपला कुत्रा तयार झाला. ठीक आहे. तर असं तुम्ही एक छान कुत्रा रंग काढून त्याला रंगवा. ठीक आहे. ओके.